नमस्कार मित्रांनो गेल्या तीन चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बांबूचा टुलडा टुलडा नावाच्या बांबूची बऱ्यापैकी लागवड वाढली आणि हा बांबू महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डनेसुद्धा दिला कल्चर लॅबने दिला बऱ्याच नर्सऱ्यांनी बियांपासून रोपे तयार करूनसुद्धा दिली आ, हा बांबू वाढतो कसा आसाममध्ये हा बांबू आहे त्रिपुरात आहे मणिपूरला आहे नागालँडला आहे तर हा कसा वाढतो सो आता हे जे तुमच्यासमोर इथे जे बेट दिसतंय हे बेट टुलडाचं आहे याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन्स येतात काही व्हेरियंट असे आहेत की ज्याच्यामध्ये ही जी फांदी आहे तुम्हाला ही जी दिसते ही बिलकुलच नसते काही व्हेरियंट असे आहेत की ज्याच्यामध्ये ह्या बाकीच्या फांद्या नसतात फक्त ही एकच फांदी असते काही व्हेरियंटमध्ये फांद्याच नसतात सो त्रिपुरामध्ये असे काही व्हेरियंट आहेत की ज्यांना फांद्या येतच नाहीत ह्याच्यामध्ये आणि आपला जो पुणे जिल्ह्यातील मावळी मेस किंवा मेस जो आहे त्याच्यामध्ये फरक काय पडतो तर साईज याची सरासरी जी साईज आहे ही सरासरी साईज आपला जो मावळी मेस आहे त्या मावळी मेसपेक्षा जास्त आहे सरासरी साईज म्हणतो आहे आम्ही ओके याच्यामध्ये सुद्धा बारीक काठे येतात का तर बारीक काठे येतात ओके okay, याच्यात जास्त मोठ्या काठ्या येतात का तर जास्त मोठ्याही येतात पण सरासरी जर का बघितली तर तुम्हाला सरासरी याची जी जाडी आहे ही आ, इतर म्हणजे मेसपेक्षा ही याची जास्त आहे हा मेसपेक्षा थोडा थोडा जास्त पोकळ आहे okay. <coughs> <coughs> ओके इथे जर का उंचीचा विचार केला आपण तर आसाम त्रिपुरा मणिपूर हे जे भाग आहेत या भागांमध्ये हा बांबू साधारणपणे एक चाळीस चाळीस पन्नास पन्नास फूट उंच आहे तीस फूट बत्तीस फुटाच्या काठ्या ही लोक सहज काढतात सहज काढतात आणि आता हे माझ्या समोर याचं पेरकांड आहे सो साधारणपणे हे नऊ आणि नऊ दुने अठरा सो अठरा इंचाचं पेरकांड माझ्या समोर आहे मेसमध्ये हे पेरकांडाची लांबीसुद्धा कमी असते सो so, uh, मेसला सबस्टिट्यूट म्हणून हा बांबू लावायला काहीच uh, हरकत नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये ह्या ज्या खालच्या फांद्या आहेत या फांद्या छाटण्याचं चा काम मात्र करावं लागू शकता आपल्याकडे या फांद्या कल्चरच्या रोपांमध्ये जास्त प्रमाण फुटतात बियांपासनं तयार केलेल्या रोपांमध्ये फांद्या फुटण्याचं प्रमाण कमी आहे कारण रिसेंटली ज्या बिया महाराष्ट्रात आल्या त्या सगळ्या त्रिपुरावरून आलेल्या so, आहेत सो हा असा टुडा दिसतो तसा स्वच्छ बांबू छान देखणा बांबू आहे अतिशय कामाचा आहे अगरबत्तीसाठी प्रामुख्याने वापरला जातो हे जरी खरं असलं तरी परत एकदा अगरबत्तीपेक्षा मा फार मोठ्या प्रमाणावर हा बांधकामामध्ये विणकामामध्ये असा वापरला जातो याच्याबद्दल काही मजेशीर गमतीसुद्धा आहेत की ज्या मी तुम्हाला कदाचित दुसऱ्या व्हिडिओमधनं सांगेल नंबर ऑफ शूट्स खूप चांगले काढतो दिसायला अगदी स्वच्छ आणि सुंदर असा बांबू आहे त्यामुळे लँडस्केपिंगमध्ये सुद्धा ह्याला वापरायला काहीच काहीच हरकत नाही आहे सरळ सोट उंच वाढत जातो ह्याला ओळखण्याच्या खुणा मात्र फार मजेशीर आहेत हा ओळखायचा कसा तर हे जे कलमशीत म्हणतात त्याला ह्याच्या आकारावर नाही मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे की बांबू साठी काय काय बघावं लागतं आपल्याला त्याशिवाय ह्याची जी पानं असतात या पानांच्या इथे या भागामध्ये तेथे ते इथे फोकस होत नाही आहे परंतु इथे काही वेगळ्या प्रकारचे केस असतात सुद्धा आ, हा बांबू ओळखता येतो आत्ता या क्षणी मेसची रोपं खात्रीशीर कुठेही मिळणं मोठ्या प्रमाणावरती फार फार अवघड आहे छोट्या प्रमाणावरती शंभर दोनशे तीनशे रोपं कदाचित मिळू शकतात पण मोठ्या प्रमाणावरती जर का रोपं आपल्याला हवी असतील तर मात्र जरा अवघड आहे सो जर का तुम्हाला लागवड चांगली करायची असेल तर त्या केसमध्ये ऐवजी टोलडाचा विचार करणं अगदीच योग्य राहील सोपं राहील याचा फायदा असा आहे की ह्याला तोडीसाठी माणसंसुद्धा लवकर मिळू शकतील इथे साधारणपणे साडेतीन इंचाचा होतो आपल्या इथे तीन इंचापर्यंत जरी पोचला तर ह्याची तोड जी आहे ती अगदी व्यवस्थित होऊ शकते सुटसुटीत येणारा बांबू आहे हा